आणि त्या आणखीन एक महत्वाची बातमी, मनसुख हिरेन जेव्हा सीएसएमटी परिसरात सचिन वाझेला भेटले होते तेव्हाची काही दृश्य आता समोर येत आहेत आणि ते सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय. 17 फेब्रुवारीला रात्री 8:25 हे फुटेज असल्याचं कळतंय. या तपासाच्या सुरुवातीला मी हिरेनला ओळखत नाही असं वाझे म्हणाला होता आणि हा बनाव या दृश्यांमुळे आता उघडा पडलाय. मनसुख हिरेन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला उभे होते. जीपीओ सिग्नलला वाझे त्याची मर्सिडीज घेऊन पोहोचला आणि तेव्हा हिरेन यांनी रस्ता ओलांडला आणि ते गाडीत बसले तेव्हाची ही दृश्य आहेत. सिग्नल सुटल्यानंतरही वाझे यांनी गाडी सुरू केलेली नव्हती. पार्किंग लाईट लावून ते तिथेच थांबून होते हे देखील आपण या दृश्यांमध्ये बघतोय. अधिक माहिती घेणार आहोत यासंदर्भात. अधिक माहिती देत आहेत अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. अजित, आणखीन एक धक्कादायक असंच हे म्हणायला हवं, कारण जो बनाव केलेला होता सचिन वाझेनं की मनसुख हिरेन आम्ही ओळखत नाही, तो याच्यातून पूर्णपणे उघडा होताना दिसतोय. खरं तर मनसुख याची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद वाटत होती हे मुंबई क्राईम ब्रांचचे वरिष्ठ अधिकारी जे आहेत यांनी देखील स्पष्ट केलं होतं. कारण जर आपण पाहिलं तर मनसुख हा जो त्याचा जबाब देताना त्याने अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीने जबाब दिला होता आणि त्यामुळेच त्याची भूमिका संशयास्पद अनेक अधिकाऱ्यांना वाटत होती. तर आपण आता जर पाहिलं की सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे, 17 फेब्रुवारीच्या रात्री 8:30 हे सीसीटीव्ही फुटेज आहे. सचिन वाझे याने मनसुख हिरण याचा घेतलेल्या जबाबामध्ये हे त्याने नमूद केलं होतं की साधारणपणे 6:30 तो त्याच्या ठाणे येथील नौपाडाच्या ऑफिसून बाहेर पडला आणि 7:00 त्याची गाडी जी आहे ती मुलुंड ऐरोली रोडवर त्या ठिकाणी बंद पडली आणि तिथून पुढे तो तसाच निघून ओला गाडीने निघून गेला आणि नंतर तो सीएसटीला गेला. त्या ठिकाणी त्याचा मनोज जयस्वाल का मनोज ओसवाल नावाचा मित्र आहे त्याला काही काळ भेटला. तिथून तो ओपेरा हाऊस जवळ गेला जिथे त्याचं काम होतं. मात्र ज्या दुकान त्याचं मनसुखचं काम होतं ते दुकान बंद असल्यामुळे तो 10:30 पुन्हा निघाला आणि येताना त्याने पुन्हा मनोज ओसवाल त्याचा जो मित्र आहे त्याला फोन करून मजिद बंदर येथे बोलून घेतला आणि दोघंही टॅक्सीत बसून ठाण्याला निघून गेले असं त्याने जबाब दिलेला होता. मात्र जर आपण सीसीटीव्ही फुटेज पाहिलं तर हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते वालचंद हिराचंद मार्ग म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरील हे सीसीटीव्ही फुटेज आहे आणि हॉटेल शिवाला येथं मनसुख हा काही काळ उभा होता. तो ह्या गाडीची वाट पाहत होता. ही गाडी जेव्हा आली तेव्हा मनसुख हॉटेल शिवाला इथून चालत आला आणि चालत आल्यानंतर त्याने तो ह्या गाडीत बसला आणि निघून गेला. आता असं सांगितलं जात आहे एनआयच्या अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की 17 फेब्रुवारीच्या रात्री मनसुख त्याच्या कुठल्याच मित्राला भेटला नाही किंवा तो कुठेच गेला नाही तर तो ओला करून थेट हॉटेल शिवाला जवळ आला. तिथं जेव्हा ही मर्सिडीज गाडी आली त्या मर्सिडीज गाडीमध्ये बसून त्यानं सचिन वाझे किंवा विनायक शिंदे या दोघांना गाडीची चावी दिली आणि चावी दिल्यानंतर मनसुख हा पुन्हा ठाण्याला निघून गेला आणि त्याच रात्री साधारणपणे 3:30 जी आहे ती ही हिरव्या रंगाची गाडी जी आहे ती मुलुंड ऐरोली रोडवरून सोडण्यात आली. 3:30 ह्या ही हिरव्या रंगाची गाडी जी आहे ती भांडुप येथील डम्पिंग ग्राउंड जी आहे त्याच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुंबईच्या दिशेला जाताना कैद झाली होती. पण पुढे विक्रोळी गोदरेजचा जो सिग्नल आहे त्या सिग्नलजवळ ही गाडी जी आहे ती दिसली नाही. याचा अर्थ ही गाडी चोरून नंतर पुन्हा एलबीएस मार्गाने भांडुपवरून एलबीएस मार्गाने ती पुन्हा ठाण्याला नेण्यात आली आणि तिथे ती गाडी जी आहे हिरव्या रंगाची गाडी ती सचिन वाझे याने त्याच्या साकेत कॉम्प्लेक्स इथं ठेवली होती आणि 25 फेब्रुवारीला पुन्हा ती गाडी जी आहे ती मुंबईत आणली आणि स्फोटकांनी भरलेली जी त्या ठिकाणी बॅग होती किंवा बॅगवरती छत्र होतं ते सचिन वाझे त्यांनी तिकडे ठेवलं. ही अशी सगळी थेअरी जी आहे ती आता पूर्णपणे स्पष्ट झालेली आहे की सचिन वाझे यांनी कसा कट रचला होता आणि कसं कसं तो मनसुख असेल किंवा इतर असेल म्हणजे सॅम पीटर न्यूटन आहे मनोज जयस्वाल आहे किंवा इतर असे असंख्य लोक आहेत ज्यांना खोटा जबाब द्यायला लावला किंवा त्यांचा जबाब त्यांनी घेतलेला होता तो वेगळाच जबाब लावला त्यामुळे जसं तू म्हणतोस की या फुटेजमधून हे सत्य आता उघड होताना दिसतंय. धन्यवाद अजित या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की या फुटेजवरून आता हे स्पष्ट होते सीएसएमटी भागातलं हे फुटेज आहे सचिन वाझेला मनसुख हिरेन भेटल्याचं हे फुटेज आता आपण बघतो आहोत.